तुम्हाला आमच्या आणि आमच्या कुटुंबाच्या जीवाची काळजी नाही. विरोधक सुद्धा माणसंच आहेत, त्यांनाही कुटुंब आहेत, ते सुद्धा सामाजिक जीवनात वावरत असतात. पण लक्षात घ्या, सत्ता आज आहे उद्या नाही. मी कोणाला घाबरत नाही, कोणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे तेच करतो, कायद्यानेच वागतो, कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल. गुंड टोळीच्या म्होरक्याने मला दिलेली धमकी, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचं नाव आहे, मी स्पष्ट दिलंय. ही तुम्ही गांभीर्याने घेतली नाही. काल रात्री सुद्धा या देशातल्या एका महत्वाच्या गँगस्टरच्या माध्यमातून मला एक धमकी आली माझ्या मोबाईलवरती. मी ती पोलिसांना कळवायचं काम केलं, बाकी मला त्याचा काय राजकीय इश्यू करायचा नाही. कारण मी मगाशीच म्हणालो की विरोधकांना आलेल्या अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्या हे सरकार गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. पोलीस यंत्रणा ते फक्त विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांच्यावर खोट्या कारवाया करण्यासाठी वापरत आहेत. आणि असंच चालू राहू द्या, आम्ही आहे त्या परिस्थितीला, संकटाला सामोरे जाऊ. मला असं समजलं आता की ज्या गँगनं सलमान खानला धमकी दिलेली आहे त्याच गँगच्या माध्यमातून धमकी आली, हे ते चालू आहे. आणि त्यातले काही लोक पकडले अशी माझी माहिती आहे. मी काय कोणाशी बोललो नाही, पण मी काय फार त्यात लक्ष घातलेलं नाही. पण माझं कर्तव्य आहे, उद्या विचारतील तुम्ही आम्हाला कळवलं नाहीत म्हणून मी कळवायचं काम केलं. पोलिसांनी जर अटक केली असेल तर मी पोलिसांचा आभारी आहे. खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून विधान पोलिसांना कळवावं असं मला वाटतं. कारण कळवून सरकारला काही फायदा नाही. इतकं निर्ढावलेलं बरं का, गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. ते विरोधकांना एकतर तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मदत जाऊ शकते असं आता मला वाटायला लागलं. संजय राऊत यांना जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात माणूस आयडेंटिफाय झालेला आहे. प्राथमिक रिपोर्ट असे आहे की दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे. तथापि हे केवळ प्राथमिक अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत, त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि कोणीही धमकी दिली असेल तरी कारवाई होईल. महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला धमकी दिली तरी देखील या ठिकाणी सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत, अशा कुठल्याही व्यक्तीवर कारवाई होईल. मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना मनातलं असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल. पण मी त्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिलाय आणि जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी 5 वर्ष मी सांभाळलेला आहे. आताही जे लोक इल्लिगल कामं करतील त्यांना सोडणार नाही. 100% जे जे लोक चुकीचं काम करतील, बेकायदेशीर काम करतील, त्यांच्यावर कारवाई होईल. मी पहिलेही सांगितलं, आजही सांगतो, मी कोणाला घाबरत नाही, कोणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे तेच करतो, कायद्यानेच वागतो, कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल.